आता मराठी आपल्या हिंदीमध्ये सांगितलं ना तुम्हाला बस हिंदीमध्ये सांगितलं ना सिंधीमध्ये सांगितलं तुम्हाला मॅडम आम्ही महाराष्ट्रात वाटप जर आपल्याकडे तेवढं पाणी त्याची वाटप जर जरा चांगली झाली ना वाटप वाटप जर वाटप त्याची जर चांगली झाली तर नक्कीच 50% का 75% इथंच सॉल्व होईल. माननीय बापट मॅडम, सन्माननीय सभागृह, पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला याच्याबद्दल मला वाटतं पाटीलसाहेब आपण मी सुरुवातीला निवेदन केलेलं आहे. आपण म्हटलं की कारवाई कधी करणार, कारवाईचे आदेश ऑलरेडी कालच मी केलेले आहे आणि ही आपली सभागृहाची भावना लक्षात घेऊन मी हा विषय अतिशय गांभीर्याने घेत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याची तिथे त्याच्यामध्ये मला इतर आवश्यकता पडेल त्या ठिकाणी आपण चपाटी सहकार्य करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो. आणि आता MIDC ऑफिस बंद झालं असेल सुरेश साहेब म्हटले की आपण आता तिथे जायचं. आणि जो मेसेज आपल्याकडे आलेला आहे की पाणी कशामुळे बंद केलं का केलं तर त्याचं आता मीटिंग संपल्याबरोबर आपण महापौर मॅडमच्या दालनामध्ये किंवा माझ्या दालनामध्ये बसून आपण MIDC अधिकाऱ्याबरोबर आपण बोलू. मी आपल्या भावनेशी सहमत आहे आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन आपण तातडीनं त्याच्यामध्ये काय करते कशामुळे बंद केले याची चौकशी करू आणि ते लवकरात लवकर चालू करण्यासाठी आपण त्यांना परत विनंती करू. तरी आपण सभागृहामध्ये आमची प्रशासनातर्फे जो खुलासा मी सुरुवातीला सविस्तर केलेला आहे आणि आपण हा विषय गांभीर्याने घेत आहोत याच्यामध्ये जास्तीत जास्त कष्ट घेऊन आपण सगळ्या शहरांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मला थोडा वेळ द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो.